नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 10वी गणित भाग एक यामधील असलेले पहिले प्रकरण दोन चलातील रेषी समीकरणे यामध्ये आपण क्रेमरच्या पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवणे सराव संच आपण 1.3 चा या ठिकाणी आज अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, यामध्ये असलेले सर्व जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी आज त्याचा सराव या ठिकाणी उत्तम प्रकारे करून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, ज्यामुळे तुम्हाला येणारे सर्व नवनवीन व्हिडिओ बघता येतील आणि इयत्ता 10वीच्या गणित विषयाची आणि इतर विषयाची देखील परिपूर्ण तयारी आपल्या या एकाच यूट्यूब चॅनलवरती करता येईल। तर या ठिकाणी आज आपण सुरुवात करूया सराव संच 1.3 मधील असलेला आपला पहिला प्रश्न या ठिकाणी आपण घेऊया। यामध्ये आपल्याला काही बॉक्स कंप्लीट करायचे आहेत। या ठिकाणी फक्त आपल्याला दिलेल्या संख्या लक्षात घ्या आणि 3 × 15 आणि 4 × 2 आपल्याला अगोदर असा तिरकस गुणाकार या ठिकाणी करायचा आहे। म्हणून 3 × 15 − 2 × 4 आता 5 × 3 = 15 होतात। त्यानंतर हे वजा चिन्ह आणि 2 × 8 अगोदरच लिहिलेले आहेत। 15 × 8 गेल्यास आपल्याला या ठिकाणी 7 उत्तर मिळेल। अशा पद्धतीने तुम्ही हा पहिला बॉक्स या ठिकाणी पूर्ण करू शकता किंवा पहिला प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सोडवता येईल। त्याच पद्धतीने आपण हा दुसरा प्रश्न घेऊयात। या ठिकाणी सुद्धा आपल्याला −1 × 4 आणि −7 × 2 आपल्याला या पद्धतीने उदाहरण या ठिकाणी सोडवता येईल। अगोदर गुणाकार करणे गरजेचं असतं, म्हणून −4 = 4 − 7 × 14 या ठिकाणी दोन्ही संख्या ऋण असल्यामुळे 14 × 7 आपल्याला या ठिकाणी बेरीज −18 या ठिकाणी भेटून जाईल। ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही पहिला प्रश्न आणि दुसऱ्या प्रश्नातील पहिला प्रश्न या ठिकाणी सोडवू शकता। त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी असलेला दुसरा प्रश्न घेऊयात। या ठिकाणी सुद्धा 5 × 0 त्यानंतर −7 × −7 घ्यायचे या ठिकाणी × 3 या पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे। कोणत्याही संख्येला 0 × 0 उत्तर 0 येत असतं। −7 × 21 आपण −21 म्हणजे −21 या ठिकाणी उत्तर मित्रांनो मिळेल आपल्याला। त्यानंतर आपण तिसरा प्रश्न या ठिकाणी घेऊया। थोडा अपूर्णांकाचे दिला असला तरी पद्धत मात्र आपल्याला त्या ठिकाणी 30 ठेवायची आहे। सुरुवातीला 7/3 × आपण 1/2 करूयात −5/3 × 3/2 आपण या ठिकाणी उत्तर काढणार आहोत। अगोदर आपल्याला गुणाकार करणं गरजेचं आहे, म्हणून 7 × 1 = 7 आणि 2 × 3 = 6 −5 × 3 = 15 − 2 × 6 या ठिकाणी छेद समान असल्यास आपण अपूर्णांकाचा एकदाच लिहितो आणि वरती अंशाची वजाबाकी करतो, म्हणजे या ठिकाणी वजाबाकी −8/6 मिळेल। दोघाला जर आपण 2 ने भाग दिल्यास −4/3 ही आपल्याला या ठिकाणी उत्तर भेटून जाईल। अशा पद्धतीने तुम्ही याला आपण निश्चयकाची किंमत काढणे असं म्हणत असतो आणि निश्चयकाची किंमत काढत असताना तुम्हाला तिरकस गुणाकार करून आणि वजाबाकी करून या ठिकाणी तुम्ही उत्तर काढू शकता। याच पद्धतीचा उपयोग करून आपल्याला क्रेमरची पद्धत काय आहे आणि त्या पद्धतीने आपण एक सामायिक समीकरण कसे सोडवायचे, एक सामायिक समीकरण सोडवणे म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे चलाच्या किमती काढणे। मग चलाच्या किमती आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीने काढायच्या ते आपण या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी दिलेलं समीकरण लक्षात घ्या। पहिलं समीकरण मी या ठिकाणी लिहितो आहे, मी हे समीकरण एकाखाली एकदा लिहून घेतो। बघा, 3x − 4y = 10 आपला समीकरण नंबर या ठिकाणी 1 दिलेला आहे। दुसरं समीकरण लक्षात घ्या, 4x + 3y = 5 दिलेले आहेत। या ठिकाणी तुम्ही ABC च्या किमती या ठिकाणी लक्षात घेऊ शकता। किंवा आता आपल्याला या ठिकाणी जर हे समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचं असते, म्हणजे आपल्या या ठिकाणी डी काय काढायचं असतं, बघा dx आणि dy आपल्याला या किमती काढायच्या असतात। आता dx, dy आणि d काय आहे बघा, या ठिकाणी dx आणि dy या किमती काढायच्या। त्या किमती कशासाठी काढायच्यात तर आपल्याला जेव्हा x ची किंमत काढायची असते तेव्हा आपण dx/d करत असतो आणि जेव्हा आपल्याला y ची किंमत काढायची असते तेव्हा dy/d ही
हे सूत्र या ठिकाणी वापरत असतो. मग हे सूत्र वापरण्यासाठी किंवा एक्स आणि वायच्या किमती काढण्यासाठी आपल्याला एक्स डी एक्स डी आणि डी वाय डीची किंमत माहीत असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी आता डी डी एक्स आणि डी वायच्या किमती कशा काढायच्या, तर या ठिकाणी एक सूत्र दिलेलं आहे आपल्याला. हे शॉर्टकट सूत्र 12, 32 आणि 13 हे सूत्र या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता 12, 32, 13 काय आहे लक्षात घ्या. आपण या ठिकाणी दिलेल्या किमती ह्या एक नंबरच्या समजायच्या, या वायचे सहगुणक 2 नंबर समजायचे आणि या ठिकाणी दिलेल्या संख्या या 3 नंबर समजायच्या. बघा, एक्सचे सहगुणक आपण 1 घेणार आहोत. मग 12 म्हणजे काय, तर 1 आणि 2 नंबरचे आपले दिलेले सहगुणक, म्हणजेच या ठिकाणी 3, 4 आणि त्यानंतर -4 आणि 3. आता परत आपण यांचा तिरकस गुणाकार करूया. मी या ठिकाणी डायरेक्ट करणार आहे, 3 3 9 -4 × -4 म्हणजे -16 उत्तर मिळेल. आणि या ठिकाणी वजा म्हणजे अधिक होईल, 9 + 16 केल्यास आपल्याला या ठिकाणी 25 उत्तर मिळेल. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की आपल्याला डीची किंमत या ठिकाणी 25 मिळालेली आहे, बरोबर. पुढे डी एक्सची किंमत काढण्यासाठी आपल्याला 32 हा फॉर्म्युला वापरायचा. 32 म्हणजे 3 नंबरचे अंक आणि 2 नंबरचे अंक. 3 नंबरचे अंक काय आहेत, 10 आणि 5 आणि 2 नंबरचे अंक परत तेच -4 आणि 3. परत या ठिकाणी तिरकस गुणाकार करूया, 10 × 30 -5 × 20 पण या ठिकाणी -20 उत्तर मिळेल. परत वजा आपण अधिक करूया, 30 + 20 केल्यास आपल्याला या ठिकाणी 50 उत्तर मिळेल. म्हणजे डी एक्स बरोबर किती मिळाले आपल्याला या ठिकाणी, 50. ठीक आहे, आता आपल्याला डी वायची किंमत काढण्यासाठी 13 हा फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे 1 नंबरचे अंक आणि 3 नंबरचे अंक, म्हणजे 4 3 आणि त्यानंतर 10 5. परत आपण तिरकस गुणाकार करूयात, 5 × 20 वजा या ठिकाणी 10 × 30. ठीक आहे, मग या ठिकाणी 3 घ्यायचे आहेत. आपलं काय करायचं आहे, तिथं या ठिकाणी 1चे अंक म्हणजे 13 म्हणजे काय, 1 नंबरचे अंक 3 आणि 4 आहेत आणि शेवटी 3 नंबरचे अंक 10 आणि 5, म्हणजेच 5 3 15 वजा आपल्या ठिकाणी 40 घ्यायचे आहे, दोघांची वजाबाकी या ठिकाणी -25 मिळेल. म्हणून आपण डी वायची किंमत या ठिकाणी -25 लिहूयात. आता आपल्याला एक्सची किंमत काढण्यासाठी मी अगोदर सांगितलं डी एक्स भागिले डी हा फॉर्म्युला आपल्याला ठिकाणी लिहायचा आहे. मग डी एक्सची किंमत आपल्या ठिकाणी 50 मिळालेली आहे. 50 आपण डीची किंमत 25 जर घेतली तर एक्स बरोबर आपल्याला या ठिकाणी 25 × 50 म्हणजे मी या ठिकाणी लिहितो x = 2 आणि वायची किंमत काढण्यासाठी डी वायची किंमत आपल्याला -25 मिळाली. -25 / 25 जर आपण केलं तर आपल्याला -1 उत्तर मिळेल, म्हणजे या ठिकाणी वायची किंमत -1 या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल. अशा पद्धतीनं तुम्ही क्रेमरच्या पद्धतीनं हे पहिलं उदाहरण या ठिकाणी सोडवू शकता किंवा या पद्धतीने तुम्हाला ते उदाहरण सोडवायचे असतात. आपण आता पुढील उदाहरण याच पद्धतीने सोडवणार आहोत. आपण उदाहरण क्रमांक 2 बघूयात. यामध्ये सुद्धा अगोदर दिलेलं समीकरण 4x + 3y हे -4 चिन्हाच्या उजव्या बाजूला नेऊन +4 करूयात. त्यानंतर 6x हे -5y आपण या बाजूला आणून +5y करू, बरोबर या ठिकाणी आपल्याला 8 उरतील. या ठिकाणी समीकरण 1 आणि समीकरण 2 मित्रांनो आपल्याला भेटून जाईल. परत आपल्याला या ठिकाणी dx आणि dy ची किंमत या ठिकाणी काढायची आहे. त्यासाठी 12, 32 आणि 13 हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. ठीक आहे, आता 12 म्हणजे आपल्याला 1 नंबरचे दिलेले अंक, डी बरोबर म्हणजे 4 6 आणि 2 नंबरचे अंक म्हणजे 3 आणि 5. गुणाकार करूया, 4 × 5 = 20 × 18 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 उत्तर मिळेल. डीची किंमत या ठिकाणी 2 मिळाली, बरोबर. आता आपण डी एक्सची किंमत काढण्यासाठी 32 फॉर्म्युला वापरणार, म्हणजे 4 8 आणि 3 5. ठीक आहे, आता 5 × 20 आणि 8 3 24 म्हणजे या ठिकाणी -4 उत्तर मिळेल, म्हणजे डी एक्सची किंमत आपल्याला -4 मिळाली. आता डी वायची किंमत काढण्यासाठी आपण परत 13 हा फॉर्म्युला वापरूयात. 13 म्हणजे 1 नंबरचे अंक 4 6 आणि त्यानंतर 3 नंबरचे अंक 4 8. परत 8 3 24 -6 × 24 म्हणजे या ठिकाणी 24 + 24 केल्यास उत्तर 0 मिळेल आपल्याला, म्हणजे वायची किंमत या ठिकाणी डी वायची किंमत 0.
आता अपन एक्स की किंमत काढण्यासाठी परत तोच फॉर्म्युला लिहिणार आहोत, डी एक्स भागिले डी, डी एक्स की किंमत वजा चार भागिले अपन दोन केल्यास उत्तर आपल्याला वजा दोन मिळेल, आणि वायची किंमत काढण्यासाठी आपण डी वाय भागिले डी, डी वाय या ठिकाणी शून्य भागिले दोन केल्यास उत्तर आपल्याला या ठिकाणी शून्य मिळेल, म्हणजेच एक्स आणि वाय च्या किमती आपल्याला ठिकाणी मित्रांनो वजा दोन आणि शून्य अशा या ठिकाणी भेटून जातील। अशा पद्धतीने तुम्ही अतिशय सोप्या आणि शॉर्टकट पद्धतीने उदाहरण सोडवू शकता। आता उदाहरण क्रमांक आपण तीन बघूयात। तिसरं उदाहरण सोडवत असताना सुद्धा आपण दिलेलं समीकरण अगोदर लिहूयात, बरोबर वजा एक, त्यानंतर दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बारा। आपण समीकरण नंबर एक आणि समीकरण नंबर या ठिकाणी दोन घेऊयात, ठीक आहे। आता आपण परत डी डी एक्स आणि डी वायची किंमत या ठिकाणी मित्रांनो काढणार आहोत। आपण डीची किंमत काढण्यासाठी बारा म्हणजे एक नंबरचे सहगुणक आपल्याला एक आणि दोन आहेत, दोन नंबरचे दोन आणि तीन दिलेले आहेत। या ठिकाणी परत तीन एक तीन वजा बे दुने चार, दोघांची बेरीज या ठिकाणी वजा सात मिळेल, म्हणजे डीची किंमत आपल्याला या ठिकाणी वजा सात मिळाली। डी एक्सची किंमत काढण्यासाठी बत्तीस हा फॉर्म्युला वापरतो आपण, बत्तीस म्हणजे तीन नंबरचे आणि दोन नंबरचे अंक, म्हणजे तीन नंबरचे आहेत वजा एक दोन आणि दोन नंबरचे अंक आहेत दोन वजा तीन, वजा तीन अधिक वजा एक म्हणजे या ठिकाणी अधिक तीन उत्तर मिळेल, वजा बारा दुने चोवीस म्हणजे या ठिकाणी दोघांची वजबाकी आपल्याला एकवीस मिळेल। डी एक्सची किंमत एकवीस मिळाली। डी वायची किंमत काढण्यासाठी आपण तेरा हा फॉर्म्युला वापरतो, म्हणजे एक नंबरचे सहगुणक आणि तीन नंबरचे वजा एक आणि बारा, परत बारा एक बारा वजा तीन एक तीन, म्हणजे या ठिकाणी दोघांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला काय उत्तर मिळेल या ठिकाणी मित्रांनो, सॉरी या ठिकाणी दोन आहेत, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला दोन मिळतील, ठीक आहे। म्हणजे आपल्याला या ठिकाणी मायनस मायनस प्लस म्हणजे या ठिकाणी चौदा उत्तर मिळेल, ठीक आहे। आता आपण या ठिकाणी एक्सची किंमत काढण्यासाठी डी एक्स भागिले डी करूयात। डी एक्सची किंमत या ठिकाणी आपल्याला एकवीस दिलेली आहे, एकवीस भागिले आपण वजा सात केल्यास उत्तर आपल्याला वजा तीन मिळेल। त्यानंतर वायची किंमत काढण्यासाठी आपण डी वाय भागिले डी करूयात। डी वायची किंमत या ठिकाणी किती दिलेली आहे आपल्याला, चौदा भागिले आपण वजा सात केल्यास आपल्याला वजा दोन उत्तर मिळेल, म्हणजे या ठिकाणी एक्स आणि वायची किंमत मित्रांनो वजा तीन आणि वजा दोन या ठिकाणी भेटून जाईल, ठीक आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तिसरं उदाहरण देखील या ठिकाणी सोडवू शकतात। आपण आता उदाहरण क्रमांक चारकडे या ठिकाणी मित्रांनो वळणार आहोत। चौथा दिलेला आपल्याला प्रश्न पण त्याच पद्धतीचा आहे, सहा एक्स वजा चार वाय बरोबर वजा बारा। आपण या ठिकाणी समीकरण नंबर एक लिहूयात, त्याचबरोबर दिलेलं दुसरं समीकरण लक्षात घ्या, आठ एक्स वजा तीन वाय बरोबर वजा दोन, समीकरण नंबर या ठिकाणी दोन आहे। आता आपण डीची किंमत काढूयात या ठिकाणी। डीची किंमत काढण्यासाठी आपण बारा फॉर्म्युला वापरतो, म्हणजे सहा आणि आठ, त्यानंतर वजा चार आणि वजा तीन, ठीक आहे। सहा त्रिक अठरा वजा वजा आठ त्रिक चोवीस बरोबर मायनस मायनस प्लस होईल, चोवीसमधून अठरा गेले म्हणजे या ठिकाणी आपल्याला सहा उत्तर मिळेल। त्यानंतर आपण डी एक्स काढण्यासाठी बारा बत्तीस हा फॉर्म्युला वापरतो, बत्तीस म्हणजे तीन नंबरचे अंक वजा बारा वजा दोन, त्यानंतर दोन नंबरचे अंक वजा चार आणि वजा तीन, ठीक आहे। बारा त्रिक छत्तीस अधिक येतील वजा चार दुने आठ बरोबर, या ठिकाणी जर आपण बघा बारा त्रिक छत्तीस आणि चार दुने आठ, चारही संख्या या ठिकाणी ऋण असल्यामुळे आपण येणारं उत्तर या ठिकाणी धन असेल, या ठिकाणी येणारं उत्तर आहे मित्रांनो आपलं अठ्ठावीस, ठीक आहे। तर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, अठ्ठावीस हे उत्तर मिळालं। आता आपण डी वायची किंमत काढूयात। डी वायची किंमत काढण्यासाठी तेरा हा फॉर्म्युला वापरतो आपण, सहा आणि आठ एका ठिकाणी लिहिणार आहोत, त्यानंतर बारा बत्तीस तेरा, त्यानंतर तेरा म्हणजे तीन नंबरचे अंक बारा आणि वजा दोन। आता आपण काय करू या ठिकाणी, तिरकस गुणाकार, सहा दुने वजा बारा होतील वजा बारी आठी वजा शहाण्णव, ठीक आहे। मायनस मायनस प्लस होईल, त्यानंतर या ठिकाणी
आपल्याला जर आपण 96 मधून 12 वजा केले तर आपल्याला ठिकाणी 84 उत्तर मिळेल। ठीक आहे, मग आता या ठिकाणी आपण काय करूयात, x ची किंमत काढण्यासाठी dx भागिले d, मग dx ची किंमत या ठिकाणी किती आहे मित्रांनो, आपल्याला 28 दिलेली आहे। 28 भागिले आपण 6 केलं तर दोघालाही आपण या ठिकाणी 2 ने भाग देऊन 14/3 ही किंमत मिळू शकतो। आणि त्याचबरोबर y ची किंमत dy भागिले आपण d जर केली तर dy ची किंमत या ठिकाणी 84 आहे। 84 भागिले आपण d ची किंमत जर 6 केलं तर 6 × 6 आणि sin²^24 म्हणजे 14 उत्तर मिळेल आपल्याला। म्हणजे x आणि y च्या किमती या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 14/3 आणि 14 या ठिकाणी अशा किमती भेटून जातील। थोड्या किमती मागे पुढे होऊ, तुम्ही या ठिकाणी उत्तर काढू शकता, थोडं व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। मात्र 12, 32 आणि 13 हा फॉर्म्युला विसरायचा नाही आहे। ठीक आहे, चला तर आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत मित्रांनो, क्वेश्चन नंबर 5। बघा या ठिकाणी 4m + 6n = 54 दिलेले आहेत आपल्याला। त्यानंतर 3m + 2n = 28 आहे। आपण समीकरण नंबर 1 घेऊयात आणि समीकरण नंबर 2 घेऊयात। आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, की तुम्हाला समीकरण सोडवत असताना एक मिनटं फक्त समीकरण सोडवत असताना मित्रांनो, तुम्हाला जे आपण या ठिकाणी संख्या लिहिणार आहोत या संख्या तुम्हाला काळजीपूर्वक घ्यायच्या आहेत। म्हणजे यामध्ये होणारा गुणाकार थोडा तुम्हाला काळजीपूर्वक सोडवायचा आहे, नसता आपलं उत्तर या ठिकाणी चुकू शकतं। ठीक आहे, आता आपल्याला ठिकाणी समीकरण लिहिले आपण। आता आपल्याला डी ची किंमत काढण्यासाठी मी तुम्हाला 12 म्हणजे या ठिकाणी 4 आणि 3, 6 आणि 2 या ठिकाणी किमती लिहिणार। आता 4 × 2 = 8 + 37 = 18 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 10 वजाबाकी भेटून जाईल। ठीक आहे, -10 भेटेल। आता आपण काय करूयात, दुसरं उदाहरण सोडवत असताना म्हणजे डी एक्स ची किंमत काढत असताना 32 हा फॉर्म्युला वापरतो। 32 म्हणजे 3 नंबरचे असलेले अंक 54 आणि 28 आणि 2 नंबरचे अंक म्हणजे 6 आणि 2। आता 54 × 2 आपल्याला माहिती आहे 108 होतात आणि 28 सख जर केलं आपण 6 × 28 केलं तर येणारं उत्तर असेल आपलं 168। 168 मधून आपण 108 वजा केले तर आपल्याला 60 उत्तर मिळेल। मोठी संख्या 168 आहे, म्हणून या ठिकाणी आपण मित्रांनो काय करणार आहोत, 6 हे उत्तर वजा चिन्ह आपल्याला ठिकाणी द्यायचं आहे। आता आपल्याला डी वायची किंमत काढायची आहे, म्हणून डी वायची किंमत काढत असताना आपण 32 हा फॉर्म्युला वापरतो। 32 म्हणजे 3 नंबरचे अंक 13 नंबर म्हणजे 1 नंबर आणि 3 नंबरचे अंक, मग 1 नंबरचा अगोदर घ्यायचा आपल्याला 4 आणि 3, त्यानंतर 3 नंबरचे अंक म्हणजे 54 आणि 28। ठीक आहे, आता 28 × 112 होतात, कारण 28 × आपण 4 जर केलं तर 112 उत्तर मिळेल। वजा 54 × 3 आपण जर 3 केलं तर या ठिकाणी 162 उत्तर मिळेल। यांची वजाबा केल्यास मित्रांनो आपल्याला -50 उत्तर मिळेल। आता आपल्याला x ची किंमत काढण्यासाठी मी या ठिकाणी आपल्याला काय करायचं, m यांच्या किमती काढायच्या, म्हणून आपण m या ठिकाणी वापरणार आहोत। m = dm / d करूयात। dm ची किंमत म्हणजे dx ची किंमत घेऊयात आपण, -60 / -10 वजा कॅन्सल होईल आणि या ठिकाणी आपलं फक्त 6 उत्तर मिळेल। तसेच n ची किंमत काढण्यासाठी dn / d ची किंमत या ठिकाणी 50 आहे आणि या ठिकाणी d ची किंमत 10 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 5 उत्तर मिळेल। म्हणजेच m आणि n च्या किमती या ठिकाणी आपल्याला भेटून जातील 6 आणि 5। अशा पद्धतीने तुम्ही हे दिलेलं जे समीकरण आहे ते या ठिकाणी सोडवू शकता। आता आपलं एक शेवटचं उदाहरण आपण या ठिकाणी बघणार आहोत, अतिशय सोपं आहे। त्यासाठी आपलं काय करायचं आहे, पहिलं दिलेलं समीकरण मी जशास तसंच लिहितो। ठीक आहे, आता आपल्याला जे दुसरं समीकरण आहे मी या समीकरणाला काय करतो, 2 ने गुणवतो। म्हणजे या ठिकाणी काय होईल बघा, 2x
दोन कैंसल होतील म्हणजे वाय राहतील आणि या ठिकाणी दोन कैंसल होतील म्हणजे एक राहील। समीकरण नंबर दोन सोपा आहे, फक्त तुम्हाला काय करायचे या ठिकाणी त्याला दोन ने गुणवायचे आहे। आता आपण डी ची किंमत या ठिकाणी मित्रांनो काढणार आहोत, त्यासाठी 12 म्हणजे 2 गुणिले 2 2 आणि 3 वजा 1 बघा वजा 2 1 2 वजा 3 2 6 म्हणजे या ठिकाणी वजा 8 उत्तर मिळेल। त्यानंतर डी एक्स ची किंमत काढण्यासाठी 32 म्हणजे 3 नंबरचे आणि 2 नंबरचे आपण या ठिकाणी सहगुणक घेणार आहोत। या ठिकाणी परत 2 1 2 आणि 3 1 3 म्हणजे या ठिकाणी आपल्याला वजा 5 उत्तर मिळेल, ठीक आहे। त्यानंतर डी वाय बरोबर या ठिकाणी आपल्याला 12 32 म्हणजे या ठिकाणी 2 नंबरचे 12 32 13 म्हणजे या ठिकाणी 3 नंबरचे अंक 1 नंबरचे आणि 3 नंबरचे अंक मग 1 नंबरचा अंक 2 2 आणि 2 3 नंबरचे अंक 2 1 म्हणजे या ठिकाणी बे 1 बे वजा बे दुने 4 म्हणजे या ठिकाणी वजा 1 उत्तर मिळेल। म्हणजे या ठिकाणी तुम्ही एक्स ची किंमत काढत असताना डी एक्स भागिले डी डी एक्स ची किंमत आपण या ठिकाणी वजा 5 छेद वजा 8 केल्यास या ठिकाणी वजा वजा कॅन्सल होतील म्हणजे 5 छेद 8 उत्तर मिळेल। त्यानंतर वाय ची किंमत काढत असताना डी वाय भागिले डी मग डी वाय किती या ठिकाणी वजा 1 छेद डी ची किंमत या ठिकाणी वजा 8 म्हणजे या ठिकाणी सुद्धा वजा वजा कॅन्सल होतील आणि 1 छेद 8 उत्तर मिळेल। तुम्ही या ठिकाणी न गुणवता सुद्धा उत्तर काढू शकता, त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 2 नंबरच्या किमती 1 छेद 2 लिहिणं गरजेचं आहे आणि या ठिकाणची किंमत 1 छेद 2 लिहावी लागेल म्हणजे दोन्ही ठिकाणी 1 छेद 2 1 छेद 2 किमती लिहूनसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सोडू शकता। उत्तर थोडं बदल येईल परंतु तुम्ही पद्धत हीच वापरली तर सोपी राहील, ठीक आहे। अशा पद्धतीने तुम्ही क्रेमरच्या पद्धतीने पाचवं उदाहरण चौथं उदाहरण तिसरं उदाहरण दुसरं असेल त्यानंतर पहिलं उदाहरण आणि आपण हे एक सामायिक निश्चयकाच्या किमती काढणे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आज सराव संच 1.3 हा अभ्यास केला मित्रांनो। अशाच पद्धतीने अभ्यास करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांना देखील चॅनलला शेअर करा आणि आपले येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा, ठीक आहे। धन्यवाद।